अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे। गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे। माझी आजी साताऱ्यामधल्या एका खेड्यात राहायची। घटना ती तरुण असतानाची आहे, म्हणजे तिचे लग्न होऊन काही वर्ष झाली असतील आणि ती 8 महिन्यांची गरोदर होती तेव्हाची। त्या दिवशी आजोबांचा प्लॅन काही वेगळाच ठरला होता। ते तिला घेऊन सिनेमा बघायला जाणार होते। रात्रीचा शो होता। त्यांनी अगदी वेळेवर घरी सांगितले। माझ्या पणजीला जेव्हा हे समजले तेव्हा तिने साफ नकार दिला। अशा अवस्थेत रात्री अपरात्री असे बाहेर जाणे बरोबर नव्हते। तिने त्यांना समजावायचा खूप प्रयत्न केला पण त्यांनी त्यांच्या आईचे काहीच ऐकले नाही। त्यांच्याकडे त्या काळी सायकल होती। त्यावरच ते सिनेमा पाहायला जायला निघाले। जवळपास 3 ते 4 किलोमीटरचे अंतर असेल। तिला घेऊन ते कसेबसे सिनेमागृहात येऊन पोहोचले। साधारण 2.5 तासात सिनेमा संपला आणि ते घरी यायला निघाले। ती सिनेमागृहाच्या बाहेर येऊन थांबली आणि ते तिथूनच काही अंतरावर ठेवलेली सायकल घ्यायला गेले। बराच उशीर झाला होता। कधी एकदा घरी पोहोचतो असे त्यांना झाले होते। आजोबा सायकल घेऊन येईपर्यंत आजी बाहेर येऊन त्यांची वाट बघत थांबली होती। सहज म्हणून तो परिसर न्याहाळत होती। तो भाग तिकटीचा होता, म्हणजे जिथे 3 रस्ते एकत्र येऊन मिळतात। बरीच रात्र झाल्यामुळे परिसर एकदम शांत होता। तितक्यात तिचे लक्ष रस्त्याच्या एका कोपऱ्यात कडेला गेले। तिथे कोणावरून तरी उतरवून टाकलेली भाकरी, त्यावर भात, कांदा, लिंबू, हळद, कुंकू ठेवले होते। जसे तिच्या लक्षात आले तसे झटकन तिने आपली नजर दुसरीकडे फिरवली। तितक्यात आजोबा सायकल घेऊन आले तसे ते दोघेही घराच्या वाटेला लागले। ती त्यांना सांगत होती की बराच उशीर झालाय, आपण एवढ्या रात्री यायला नको होतं। आई पण म्हणत होत्या पण तुम्ही त्यांचे अजिबात ऐकले नाही। त्यावर ते अगदी निर्धास्तपणे म्हणाले, तू कशाला काळजी करतेस, मी आहे ना। ती थोडी अवघडलेल्या अवस्थेतच होती। ते म्हणाले, आपण थोडे अंतर इथून चालत जाऊ। तसे तिने होकारार्थी मान डोलावली। त्यांचे बोलणे चालू असतानाच तिने नकळत त्या रस्त्याकडेला असलेला उतारा ओलांडला। ही गोष्ट दोघांच्याही लक्षात आली नाही। ती काही पावले पुढे चालत गेली आणि एकाएकी जागीच उभी राहिली। आजोबा नकळत पुढे चालत निघून गेले पण त्यांना जसे लक्षात आले तसे ते पुन्हा मागे आले आणि तिला विचारू लागले, काय ग, काय झालं, अशी अचानक का थांबलीस? पण तिने काहीच उत्तर दिले नाही। ती तशीच एके जागी उभी राहून कुठेतरी शून्यात पाहत होती। तसे त्यांनी पुन्हा 2-3 वेळा विचारून पाहिले पण तिच्याकडून काहीच उत्तर मिळाले नाही। त्यांना कळेनासे झाले की ही अशी का वागते। तितक्यात त्यांच्या डोळ्याचे पाते लवते न लवते तसे अचानक ती अतिशय जोरात धावत सुटली। आजोबांना काही क्षण काही समजलेच नाही। ते झटकन ओरडले, काय ग, काय झालं? ते लगेच सायकलवर बसून तिच्या मागे निघाले पण ती इतक्या जोरात धावत गेली की अंधारात नक्की कोणत्या दिशेला गेली हे कळलेच नाही। त्यांच्या मनात नको नको त्या शंका उत्पन्न होऊ लागल्या। आई म्हणत होती तर आईचे ऐकायला हवे होते पण मी हट्ट करून तिला घेऊन आलो। ते विचारात पडले, हिला धड नीट चालताही येत नव्हतं पण आता ही अशी धावत कशी काय सुटली। त्यांनी बराच वेळ तिला त्या भागात शोधले पण ती कुठेही दिसत नव्हती। ती ज्या दिशेने धावताना शेवटची दिसली होती
तो रस्ता घराच्या दिशेने जात होता। त्यांनी घरी जाऊन कोणाला तरी मदतीसाठी घेऊन यायचा विचार केला, जेणेकरून तिला शोधता येईल। त्यांचा जीव कासावीस होत होता। ते लगबगीनं घरी जायला निघाले आणि थोड्याच वेळात घरी येऊन पोहोचले आणि पाहतात तर काय, ती तिच्या सासूला म्हणजे माझ्या पणजीला मारत होती। त्यांनी झटकन जाऊन तिला थांबवले। असे काय वागत आहेस, काय झाले, का मारतेस तिला? तसे ती बोलू लागली, पण तिचा आवाज ऐकून आजोबांच्या पायाखालची जमीनच सरकली। ती एका भरड्या किळसवाण्या आवाजात बोलू लागली, मी या म्हातारीला बोललो, मला भूक लागली आहे, जेवायला दे, तर थेरडी नाही म्हणतीये। माझी पणजी तिचे हे रूप पाहून प्रचंड घाबरली होती। त्यांना कळत नव्हते की एका बाईच्या तोंडून हा असा आवाज। तिने स्वयंपाकघरात जाऊन जे काही उरलेले अन्न होते ते एका ताटात वाढून आणून दिले। तिने ते ताट पुढ्यात घेऊन असे खायला सुरुवात केली की कित्येक आठवडे तिने काही खाल्लेच नाही आहे। बघता बघता ताटातले जेवण तिने संपवले सुद्धा आणि अजून जेवणाची मागणी करू लागली। ते दोघेही तिची अवस्था फक्त पाहत होते। काय करावे काय नाही त्यांना काही सुचत नव्हते। सासूने तडक डाळभात शिजत ठेवला, पण अजून काय पाहावे लागणार होते याची त्यांना कल्पनाही नव्हती। भात झाल्यावर गार होऊ न देता ती तशीच खाऊ लागली। अवघ्या काही मिनिटात तो भातही संपवला तिने। पुन्हा सांगू लागली की मला जेवायला दे। त्यांनी पुन्हा डाळ भात शिजत ठेवला, पण तिला किंवा तिच्या जे काही होते त्याला भूक असह्य होत होती। ती उठली आणि भात शिजत असलेल्या भांड्यात हात घालून तसेच खाऊ लागली। माझी पणजी तिचीही अशी भयानक अवस्था पाहून रडू लागली। त्यांना खूपच काळजी वाटत होती। पोटात बाळ आहे आणि हिचे असे एवढे गरम खाणे। एकच मार्ग होता, ती लगबगीनं देवघरात गेली व देवाचा धावा करू लागली। तितक्यात तिला आठवले की आज शेजारचे कुटुंब शेगावला जाऊन आले आहे आणि त्यांनी तिथला प्रसाद दिलाय। पटकन तिने देवाऱ्यात ठेवलेला तो प्रसादाचा लाडू तिला खायला दिला। तसे ती हळूहळू शांत झाली। तिला जी कसली बाधा झाली होती त्यातून तिची सुखरूपपणे सुटका झाली। नंतर असा त्रास पुन्हा तिला कधीही झाला नाही। तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tekstoryteller.com पाठवू शकता। त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल। आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका। आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता। त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tekstoryteller.com भेट द्यायला विसरू नका।